नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा, मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अखेर उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं स्पीड पोस्टने त्यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्यक्ष भेटून त्यांना देण्याची इच्छा होती पण त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे ते स्पीड पोस्टने पाठवण्यात आलं असं सांगण्यात आले अर्थात केवळ दोन दिवस राहिलेले असताना हे निमंत्रण मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त केली गेली त्यात संजय राऊत यांनी तर आता प्रभू श्रीराम तुम्हाला शाप देतील वगैरे पद्धतीचं विधान त्यांनी केलं म्हणजे एकीकडे तुम्ही वेगवेगळ्या सेलिब्रिटींना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांना निमंत्रणं पाठवलीत पण उद्धव ठाकरेंना तुम्ही पाठवू शकला नाहीत ज्या ठाकरे कुटुंबाचा राम मंदिराशी इतका वेगळ्या पद्धतीने जवळचा संबंध आहे त्यांना तुम्ही निमंत्रण उशिरा पाठवलं त्यामुळे प्रभू श्रीराम तुम्हाला शाप देतील अशा पद्धतीचं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे उद्धव ठाकरेंकडून अशी काही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही पण अर्थातच उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम आधीच निश्चितसुद्धा झालेला आहे नाशिकला ते बावीस जानेवारीला जाणार आहेत आणि त्या दिवशी ते तिकडे काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहेत गोदावरी तिरी आरतीसुद्धा करणार आहेत आणि तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्या दिवशी ते तिकडे सभासुद्धा घेणार आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम हा निश्चित आहे स्वाभाविकच ते कदाचित प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत असंच दिसतंय पण हे निमंत्रण त्यांना मिळालं अगदी अखेरच्या क्षणी मिळालं असं आपण म्हणू शकतो आता मुळातच उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून या सगळ्याची चर्चा सुरू झालेली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल राम मंदिर असेल राम मंदिराचं निर्माण असेल याविषयी कधी सकारात्मक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही सातत्याने केवळ टीकात्मक किंवा विरोधात्मक भूमिका त्यांनी घेतलेली दिसून आली म्हणजे हा जो कार्यक्रम बावीस तारखेला होतो आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा उपस्थित असतील त्यांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे तर हा सोहळा नरेंद्र मोदींच्या हस्ते कशाला आणखी कोणाच्या हस्ते तो करता आला असता वगैरे अशा भूमिका ज्या आहेत त्या व्यक्त केल्या गेल्या आणि त्याच्या त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांचं समर्थन किंवा त्यांच्या प्रवक्त्यांचं समर्थनच दिसून आलं त्यानंतर हा सगळा विषय जो आहे राजकारणासाठी केला जातोय लोकसभा निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी हे जे मंदिराचं उद्घाटन म्हणा किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळा जो आहे तो त्यासाठी आयोजित केलेला आहे किंवा हा भारतीय जनता पक्षाचाच इव्हेंट आहे त्याच्यामध्ये बाकीच्यांचं काहीच नाही आहे अशा पद्धतीची टीका ही उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून केली गेली त्यांच्या मुखपत्रामध्ये त्याविषयी मोठे मोठे लेख लिहिण्यात आले अग्रलेख लिहिण्यात आले आणि अशा पद्धतीने टीका केली गेली मुळातच हा क हा कार्यक्रम जो आहे भारतीय जनता पक्ष त्यात सहभागी झालेला आहे तर निश्चितच आणि त्यात चूक काहीच नाही आहे कारण का या संपूर्ण राम मंदिरासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किती संघर्ष केलेला आहे आपण पाहिलेलं आहे अनेक वर्षांचा संघर्ष आहे तो जमिनीवरचा संघर्ष आहे तो कोर्टामधला संघर्ष आहे अनेकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे हे सगळं माहिती आहे पण तरी देखील त्याविषयी कोणताही आदर ठाकरे कुटुंबियांकडून आत्ताच्या ठाकरे कुटुंबियांकडून बाळगला गेला नाही मग वारंवार बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण दिलं गेलं बाळासाहेब ठाकरेंना क कसं राम मंदिराबद्दल आस्था होती किंवा तेव्हाच्या काळामध्ये जे कारसेवा झाली त्याच्यात शिवसैनिकच होते भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणीच नव्हते अशा पद्धतीची टीका करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती पट्टी केली गेली आणि त्याच्यामागे सुद्धा होती उद्धव ठाकरेंची कारण शेवटी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबत आता पुढचा प्रवास करायचा आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांनी मार्ग बदलला आपला जेव्हा स्वतःहून त्यांनी ठरवलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता मिळवायची मुख्यमंत्रीपद मिळवायचे त्यावेळेलाच हे सगळे दोर जे आहेत ते कापले गेलेले आणि तेव्हापासून त्यांनी कशा प्रकारची हिंदुत्वाची भूमिका घेतली आपण पाहत आलेलो मग वारंवार आमचं हिंदुत्व वेगळं आहे आमचं काही शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे अनेक वेळा मंदिरात जाताना दिसले अयोध्येलासुद्धा ती गेलेली आहेत पण मग जर अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जर शिवसेनेचा वाटा असेल बाळासाहेब ठाकरेंचं त्याबद्दलची आस्था असेल त्याबद्दलची त्यांची ठाम भूमिका होती असं असताना आत्ता एवढं राम मंदिर बनतंय आहे किंवा प्राणप्रतिष्ठा होते एक पाचशे वर्षाचा संघर्ष जो आहे राम मंदिरासाठीचा त्या सगळ्याचं स्वप्नपूर्ती आता होताना दिसून येते तर त्यावेळेला मग त्यात मिठाचा खडा घालण्याची काय आवश्यकता होती तुम्ही ठीक आहे त्या ठिकाणी जाणार नसाल त्या सोहळ्याला जाणार नसाल भले निमंत्रण मिळालं असतं आधी तरी तुम्ही गेला नसतात पण तुम्ही राम मंदिराबद्दल आस्था दाखवायला काही हरकत हो नव्हती तुमचा भाजपवर राग असेल नरेंद्र मोदींवर राग असेल अमित शहावर राग असेल महाराष्ट्रातलं भाजपचं नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर राग असेल प्रभू श्रीरामाचा राग करण्याची काय आवश्यकता होती त्याविषयी काहीतरी विचार करायला पाहिजे होता उद्धव ठाकरे आता काळाराम मंदिरामध्ये जाणार आहेत तिथे गोदावरीच्या किनारी आरती करणार आहेत पण उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रात या बावीस जानेवारीच्या दिवशी काहीतरी कार्यक्रम हाती घ्या सगळ्यांनी ठिकठिकाणी हा जो सगळा सोहळा आहे तो दाखवा स्क्रीनवर वेगवेगळ्या ठिकाणी झेंडे लावा त्या उत्साहामध्ये स सहभागी व्हा उत्सव साजरे करा अशा पद्धतीचं कोणतं आव्हान केल्याचं दिसत नाही केलंही असेल तर ते अगदी मोघम केलेलं आहे राज ठाकरेंनी त्यानिमित्ताने आवाहन केलं की के राजकारण बाजूला ठेवा आपण या सोहळ्यामध्ये उतरलं पाहिजे आपण सगळ्या ठिकाणी हा सगळा उत्सव साजरा केला पाहिजे आज आपण पाहतोय जिथे राज ठाकरे राहतात शिवाजी पार्क या ठिकाणी दादरला तिथे संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आलेली आणि त्याच्यात प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण यांचं एक लाईटिंगच्या माध्यमातून चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे हे सगळं त्यांच्या परिसरात होतंय त्यांचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत उद्धव ठाकरेंनी करायला काहीच हरकत नव्हती पण त्यांची अपरिहार्यता या यासाठी आहे की आपण जर हे केलं तर उद्या काँग्रेस आपल्यासोबत राहील का राष्ट्रवादी काँग्रेस आपल्यासोबत राहील का इतर जे पक्ष आहेत इंडिया आघाडीमधले ते आपल्याला साथ देतील का की आपल्याला सोडून जातील की आपल्यावर नाराज होतील ही भीती कदाचित उद्धव ठाकरेंच्या मनात आहे कारण आता पक्षातला एक मोठा वर्ग एकनाथ शिंदे यांच्यासह सा चाळीस आमदार बाहेर पडल्यामुळे पक्ष आधीच खिळखिळा झालेला आहे मग आता ही ताकद कोणापासून मिळणार आहे ते या काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत वंचित आघाडीसोबत राहिलो तरच आपल्याला ताकद राहील किंवा आपल्याला काहीतरी आधार मिळेल अन्यथा आपल्याला राजकारणात टिकायचं असेल तर एकटं काय आपण प्रवास करू शकत नाही आपली ती ताकद नाही अशीच कदाचित धारणा उद्धव ठाकरेंची झालेली असावी आणि त्यातून मग आपण एकंदरीतच हिंदुत्वाबद्दल बोलायचं रामाबद्दल बोलायचं रामाचं दर्शन घेणार आहोत सांगायचं पण आजचा जो सोहळा होणार आहे त्याला मात्र समर्थन द्यायचं नाही तुम्ही भलेही त्या कार्यक्रमाला का गेला नसतात तरी तुम्ही संपूर्ण राज्यभर किंवा देशात जिथे जिथे शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची त्या त्या ठिकाणी कार्यक्रम हाती घ्या हा सोहळा साजरा करा प्रभू श्रीरामाचा हे सांगायला काहीच हरकत नव्हती पण ते केलं तर काँग्रेस नाराज होईल अशी भीती वाटली असावी कारण रोज तर संजय राऊत आपण पाहतोय राहुल गांधींचं गुणगान आहेत राहुल गांधी कसे भारताचे पंतप्रधान होऊ शकतात त्यांच्यात कसे गुण आहेत हे ते सांगत असतात कथाजी आता त्यांना उद्धव ठाकरेंमध्ये गुण ते दिसत नसावेत मग आता हे सगळं जपायचं ही सगळी नाती आता नवीन निर्माण केलेली नाती जपायची तर मग प्रभू श्रीरामाचं आपण कौतुक कसं करणार कसा, कसा त्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार किंवा आपण कसे काय आप ते सोहळे आयोजित करणार अशी भावना उद्धव ठाकरेंच्या मनात निर्माण झालेली असावी आणि त्यातून मग हे निमंत्रण जे आहे ते त्यांना हे उशिरा मिळालेलं आहे कारण त्यांचाच मुळात या सगळ्या मंदिराबद्दल किंवा नरेंद्र मोदींनी त्याचं उद्घाटन करावं प्राणप्रतिष्ठा सोळा सोहळ्यामध्ये त्यांच्या हस्ते ते व्हावं याला सगळ्याला विरोधच दिसतोय हे सगळं फक्त राजकारणासाठी मतं मिळवण्यासाठी करतायत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला निमंत्रणाची तरी काय गरज आहे निमंत्रण मिळालं नसतं तरी काहीच हरकत नाही मग आता उशिरा मिळाल्यावर तुम्हाला श्रीराम शाप देतील असं म्हणण्याचं काहीच कारण नाही तर मुळातच हे निमंत्रण उशिरा मिळालेलं नाही तर उद्धव ठाकरेंनाच आता खूप उशीर झालेला आहे आता परतण्याचे सगळे दोर कापले गेलेले आहे भले ते हिंदुत्वाबद्दल बोलतील किंवा कुठे जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतील अयोध्येलाही कदाचित पुढच्या काळात जातील पण आता परतण्याचा मार्ग नाही आहे आता फक्त एकच दिशा निश्चित आहे ती म्हणजे आता जे कोणी सहकारी त्यांनी निवडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस असेल म्हणजे शरद पवार गट काँग्रेस असेल राहुल गांधी त्यांचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते नेते इंडिया आघाडीतले वेगवेगळे सदस्य हेच आता त्यांचे सहकार्य त्यांच्यासोबतच त्यांना आता प्रवास करायचा आहे त्यांची मर्जी राखण्यासाठी आता त्यांना प्रयत्न करावे लागतील त्यांनी नाराज होऊ नये म्हणून आपल्याला पाव पावलं जी आहेत उचला ती उचलावी लागतील ती उचलली नाहीत तर आपल्यासोबत हे सगळेच लोक राहणार नाहीत आपली साथ सोडतील आणि मग आपल्याला एकट्यानेच प्रवास करता करावा लागेल आणि तो करता येईल का ही भीती आता उद्धव ठाकरेंना मनामध्ये असेल तेव्हा या निमंत्रणाला उशीर झाला नाही तो उद्धव ठाकरेंनाच आता खूप उशीर झालेला आहे आता ते परतू शकत नाहीत आता ते पुन्हा माघार घेऊ शकत नाहीत हीच सध्याची स्थिती आहे हेच वास्तव आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद